विदर्भातल्या कापसाची पंढरी अशी ओळख असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातल्या कापसाच्या खरेदीला आजपासून सुरुवात झाली. खरेदीच्या मुहूर्तावर कपाशीला 9111 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागच्या वर्षी या बाजार समितीत विक्रमी 5,46,000 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. मागच्या हंगामात या बाजार समितीत सर्वाधिक 14,950 रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. इथे कापसाला नेहमीच अधिक दर मिळत असल्यामुळे अकोला, अमरावती, बुलडाणा यासह मध्य प्रदेशातला शेतकरीही कापूस विक्रीसाठी या बाजार समितीत येतो. माझं नाव मनीष मोहनराव तायडे, राहणार पोपटखेड. मी आज अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या बैलगाडीने कापूस घेऊन आलो असता मला इथे 9,000 प्रति क्विंटल 9,111 रुपये हमी भाव मिळाला असून मी आनंदित आहे. आणि त्याचमुळे मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानतो. मुहूर्तावर तुमची गाडी घेण्यात आलेली आहे आणि अकोट बाजार समितीची ओळख ही सर्वाधिक भाव देणारी बाजार समिती आहे. काय वाटतं तुम्हाला त्यामुळे तुम्ही घेऊन आले? नाही, अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटमध्ये दरवर्षी आम्ही एक अभ्यास करत असतो, त्यामुळे दरवर्षी आपल्या अकोटमध्ये जास्त भाव मिळत असतो, त्यामुळे आम्ही आपल्या अकोटमध्येच कापूस विकत असतो. आज अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचं आज ओपनिंग झालं, मुहूर्त झालं. त्यानिमित्तानं पूर्ण 3-4 जिल्ह्यामध्ये अकोटची मंडी ही उची विकल्या जाते आणि सर्व म्हणजे जिनिंग व्यावसायिक हे उच्या प्रतीनं माल घेतात आणि आखरीपर्यंत चांगलं निभवतात. आणि हे पूर्ण मतलब सीझन संपेपर्यंत चालतं. आज तुम्ही किती भावानं मुहूर्त केलेला आहे आणि ही बाजार समितीची ओळख महाराष्ट्रात सर्वाधिक दर देणारी बाजार समिती आहे? बिलकुल, ही याच्यामध्ये काही शंका नाही. अकोट कृषी उत्पन्न बाजार ही बाजार समिती ही अकोटमध्ये आणि पूर्ण जे जिनिंग आहेत अकोटमधले विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट भाव राहतात हमेशा. आणि आम्ही नंदिकेश्वर जिन्नकडून आज 9,100 रुपयांना प्रति मुहूर्ताचा कापूस खरेदी केला. याबद्दल मतलब सर्व आमची असोसिएशन आणि हे सहकार्य. आज सालावारप्रमाणे 2022-23 कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. आज कपाशीला मुहूर्तावर 9,111 रुपयाचे भाव मिळाले आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातली एकमेव अग्रगण्य अशी कृषी उत्पन्न बाजार समिती असून इथं कापसाचा भाव पूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त मागच्या वर्षी मिळालेला आहे. मागच्या वर्षी 5,60,000 क्विंटलची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अकोट, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती या परिसरातून सुद्धा माल दूरदूरून माल आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतो. आमच्या व्यापाऱ्यांची विश्वासार्थ, मार्केटची विश्वासार्थ आणि शेतकऱ्यांच्या असलेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा विश्वास, त्यामुळे हे विश्वासार्थ असल्यामुळे आमच्या मार्केटमध्ये चांगले भाव मिळतात आणि जास्तीत जास्त दूरदूरून शेतकरी कसे येतील त्याचं मी एक मुख्य प्रशासक गजानन पुणकर आणि माझं प्रशासक मंडळ यासाठी कार्यरत आहे आणि आम्ही कार्यरत राहू.